हेलो डियर स्टूडेंट्स, टुडे वी आर गोइंग टू स्टार्ट न्यू चैप्टर दैट इज कार्बन एंड इम्पॉर्टंट एलिमेंट. स्टूडेंट्स, कार्बन हा जो एलिमेंट है अपन 8th स्टैंडर्ड पासून शिकत आलो है. 8th स्टैंडर्ड, 9th स्टैंडर्ड, 10th स्टैंडर्ड, तीन ही स्टैंडर्ड्स मे अपन कार्बन हा एलिमेंट बद्दल इन्फॉर्मेशन घेणार आहोत. अर्थात ती जास्त डीप नॉलेज जे आहे ते प्रत्येक पुढच्या स्टँडर्ड मध्ये तुम्हाला मिळणार आहे. सो आपण स्टार्ट करूयात रिगार्डिंग बेसिक इन्फॉर्मेशन अबाउट द कार्बन एलिमेंट. कार्बन हा जो एलिमेंट आहे स्टूडेंट्स, तो नॉन मेटॅलिक एलिमेंट आहे. बरोबर, कार्बन हा एक नॉन मेटल आहे की ज्याचा सिंबॉल आहे सी. सिंबॉल सी आहे, त्याचा ॲटॉमिक नंबर आहे 6. ॲटॉमिक नंबर म्हणजेच त्याच्यामध्ये असणारा प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉनचा नंबर 6 असल्यामुळं त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन आहे 2-4. म्हणजेच के शेलमध्ये, दॅट इज फर्स्ट शेलमध्ये 2 इलेक्ट्रॉन्स, सेकंड शेलमध्ये देर आर 4 इलेक्ट्रॉन्स. 4 इलेक्ट्रॉन्स जे आहेत त्यांनाच जे आउटरमोस्ट शेलमध्ये आहेत, आणि जे इलेक्ट्रॉन्स आउटरमोस्ट शेलमध्ये असतात त्यांना व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स असं म्हटलं जातं. आणि हे 4 इलेक्ट्रॉन्स आहेत त्यांचे कार्बनमध्ये असणारे, ज्यांना आपण व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स म्हणतो. आणि व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्सवरून कोणत्याही ॲटमची व्हॅलन्सी ही ठरत असते. सो कार्बनची व्हॅलन्सी आहे 4. बघा, नॉर्मली 4 कमी इलेक्ट्रॉन्स जेव्हा आउटरमोस्ट शेलमध्ये असतात, दॅट इज 1, 2, 3, तर तेव्हा त्या ॲटमची व्हॅलन्सी 1, 2, 3 असते. 4 आहे तेव्हा व्हॅलन्सी 4 आहे. 4 जास्त इलेक्ट्रॉन, दॅट इज 5, 6, 7 जेव्हा असतात, जेव्हा 5 इलेक्ट्रॉन्स असतात आउटर शेलमध्ये तेव्हा व्हॅलन्सी असते 3. 6 इलेक्ट्रॉन्स असतात आउटर शेलमध्ये तेव्हा व्हॅलन्सी असते 2. 7 इलेक्ट्रॉन्स असतात आउटर शेलमध्ये तेव्हा व्हॅलन्सी असते 1. आणि 8 इलेक्ट्रॉन्स जेव्हा असतात तेव्हा व्हॅलन्सी असते 0. हे सगळं आपण ह्याच्या आधीच्या स्टँडर्ड्समध्ये शिकलो आहे. सो कार्बनच्या आउटर शेलमध्ये 4 इलेक्ट्रॉन्स आहेत, त्याची व्हॅलन्सी झाली 4, दॅट इज 4. आता ही बेसिक इन्फॉर्मेशन कार्बनची बघितल्यानंतर आपण वळूयात कार्बनच्या कंपाऊंड्स काय असतात, कार्बन कंपाऊंड्स कुणाला म्हणायचं, किंवा त्यांची अजून त्याच्याबद्दल डिटेल इन्फॉर्मेशन. बघा स्टुडंट्स, कंपाऊंड कसे असतात किंवा कंपाऊंड कसे फॉर्म होतात, तर 2 किंवा त्यापेक्षा जास्त ॲटम्स जेव्हा केमिकली कंबाईन होतात त्यांच्यापासून नवीन प्रॉपर्टीज असणारे सबस्टन्सेस जे तयार होतात त्यांना आपण कंपाऊंड्स म्हणतो. कंपाऊंड्सचे वेगवेगळ्या क्रायटेरियाचा यूज करून आपण क्लासिफिकेशन केलेलं आहे. त्या अनेक क्रायटेरियांपैकी ते कंपाऊंड्स ज्या सोर्सपासून आपल्याला मिळालेले आहेत त्याच्या बेसिसवरती आपण कंपाऊंड्सना 2 प्रकारात डिवाइड करू शकतो. पहिला प्रकार आहे इनऑर्गॅनिक कंपाऊंड्स आणि दुसरा प्रकार आहे ऑर्गॅनिक कंपाऊंड्स. आता इनऑर्गॅनिक कोणाला म्हणायचं, तर जे सबस्टन्सेस मिनरल ओरिजिनपासून आपल्याला मिळालेले आहेत, ऑब्टेन्ड फ्रॉम मिनरल्स, तर त्यांना इनऑर्गॅनिक कंपाऊंड्स म्हणतात. वेअर ॲज जे कंपाऊंड्स डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली प्लांट्स ऑर ॲनिमल्स यांच्यापासून आपल्याला मिळाले त्यांना ऑर्गॅनिक कंपाऊंड्स म्हणतात. आता ही झाली आपण 9th स्टँडर्डमध्ये शिकणारी डेफिनिशन. पुढं जाऊन तुम्हाला 10th स्टँडर्डमध्ये ह्याच्याशी रिलेटेड अजून डिटेल बघायचं आहे. काय आहे ते जस्ट ओरली सांगते की आधी सुरुवातीला समजलं जायचं की प्लांट्स आणि ॲनिमल्सपासून जे मिळतात ते ऑर्गॅनिक कंपाऊंड्स असतात. पण व्होलर नावाच्या ज्या सायंटिस्टने युरिया हा ऑर्गॅनिक कंपाऊंड जेव्हा सिंथेसाईज केला एका इनऑर्गॅनिक कंपाऊंडपासून, तेव्हा मग परत प्रश्न पडला की मग ऑर्गॅनिक कुणाला आणि इनऑर्गॅनिक कुणाला म्हणायचं. आणि मग त्याच्यानंतर ऑर्गॅनिक कंपाऊंडची डेफिनिशन थोडीशी चेंज झाली आणि ऑर्गॅनिक कंपाऊंड्स त्या कंपाऊंड्सना म्हटलं गेलं की ज्यांच्यामध्ये कार्बन आहे. सो कार्बन कंटेनिंग कंपाऊंड्स त्यांना ऑर्गॅनिक कंपाऊंड्स म्हटलं जातं. पण जसं प्रत्येक नियमाला अपवाद असतो तसं ह्याच्यासाठी देखील अपवाद आहे की काही काही कंपाऊंड जसं की कार्बोनेट्स, बायकार्बोनेट्स, CO2, कार्बन मोनॉक्साईड यासारखे जे कंपाऊंड्स आहेत त्यांच्यामध्ये कार्बन असूनसुद्धा ते इनऑर्गॅनिक आहेत. सो तो एक अपवाद जो आहे तो लक्षात ठेवा. ह्या नियमाला अपवाद कोण आहे, कार्बोनेट्स, बायकार्बोनेट्स, कार्बन डायऑक्साईड, कार्बन मोनॉक्साईड यासारखे कंपाऊंड्स.
सो हे झालं अबाउट ऑर्गॅनिक आणि इनऑर्गॅनिक कंपाउंड्स. इनऑर्गॅनिक कोणाला म्हणायचं? मिनरल्स पासून मिळालेले. ऑर्गॅनिक कोणाला म्हणायचं? प्लांट आणि ॲनिमल्स पासून मिळालेले. सो कार्बन कंपाउंड्स त्यांनाच आपण आता ह्या चॅप्टरमध्ये ऑर्गॅनिक कंपाउंड्स असं म्हणणार आहे. आता बघूयात ह्या कार्बन या जे एलिमेंट आहे त्याच्याबद्दल डिटेल इन्फॉर्मेशन. त्यातला पहिला पार्ट आहे ऑकरन्स. कार्बन हा एलिमेंट नेचरमध्ये दोन डिफरंट टाईप्समध्ये किंवा दोन डिफरंट फॉर्म्समध्ये किंवा स्टेटमध्ये आढळून येतो. त्यातली पहिली स्टेट आहे फ्री स्टेट. फ्री स्टेट म्हणजे काय? तर कार्बन फक्त कार्बनच्या फॉर्ममध्ये, ज्याच्यामध्ये फक्त कार्बन आहे असे कंपाउंड्स किंवा सबस्टन्सेस त्याला म्हणायचं फ्री स्टेट. म्हणजे ह्याच्यामध्ये कार्बन सोडून दुसरं काहीच नाही असे. मग ते कोण आहे? तर त्यातलं पहिलं एक्झाम्पल आहे डायमंड. डायमंडमध्ये फक्त कार्बनचे ॲटम्स आहेत. आणि दुसरा आहे ग्रॅफाईट. डायमंड, ग्रॅफाईट, फुलेरिन्स यांच्याबद्दल आपण 8th स्टँडर्डमध्ये बघितले. ह्या 9th स्टँडर्डमध्ये देखील आपल्याला ह्यांची इन्फॉर्मेशन ह्याच चॅप्टरमध्ये बघायची आहे. आता दुसरी आहे कंबाइंड स्टेट. कंबाइंड स्टेटमध्ये काय आहे? तर कार्बन दुसऱ्या कोणत्याही ॲटमसोबत कंबाईन होणार आणि त्यांच्यापासून वेगवेगळे कंपाऊंड्स फॉर्म होणार. मग आता ह्या कंबाइंड स्टेटमध्ये बघा, तो सगळ्यात पहिला जो फॉर्म आहे तो आहे CO2, त्यानंतर बायकार्बोनेट्स, कार्बोनेट्स, त्यात जे कॅलामाईन वगैरे दिलेलं आहे, हां, कॅल्शियम कार्बोनेट, झिंक कार्बोनेट, हे सगळे कार्बोनेटचे प्रकार हे ह्या ह्याच्यात येतात. त्यानंतर जो दुसरा आहे तो म्हणजे फ्युएलच्या फॉर्ममध्ये. फ्युएल्स जे पेट्रोलियम आहे आपलं, त्यानंतर कोल, कोक, हां, यासारखे जे नॅचरल फ्युएल्स आहेत, नॅचरल गॅस आहे, पेट्रोलियम, हे जे आहेत सगळे फ्युएल्स येतात, त्यांच्यामध्ये देखील कार्बन असतो. तिसरी कॅटेगरी जी आहे ती आहे फायबर्सची. नेचरमध्ये कार्बन हा वेगवेगळ्या फायबर्समध्ये, जसं की सिल्क आहे, कॉटन आहे, जूट आहे, या सगळ्या फायबर्समध्ये देखील कार्बन असतो. आणि चौथी जी कॅटेगरी आहे ती आहे न्यूट्रिएंट्सची. आपल्या बॉडीमध्ये आपल्या न्यूट्रिशनसाठी जे आपण न्यूट्रिएंट्स कन्झम करतो, जसं की कार्बोहायड्रेट्स, फॅट्स, प्रोटीन्स, या सगळ्यांच्यामध्ये देखील कार्बन असतो. सो तुम्हाला ऑकरन्स ऑफ कार्बनवरती शॉर्ट नोट सपोज विचारली तर हे सगळे त्याच्यामध्ये तुम्ही एक्सप्लेन करणार आहात. तुम्हाला टेक्स्टबुकमध्ये तुम्हाला एकत्र सगळं दिलेलं आहे. ह्या पद्धतीनं तुम्ही त्याचा अभ्यास करा. शॉर्टमध्ये ह्याला मी कन्व्हर्ट केलं आहे, हवा तर ह्याचा स्क्रीनशॉट काढून घ्या आणि असाच लर्न करा. आणि मग एक्झाममध्ये तुम्ही ह्याला इलॅबरेट करा प्रॉपर आन्सरच्या फॉर्ममध्ये, की जेणेकरून तुमचा कुठला पॉईंट ह्याच्यातून मिस होणार नाही. शक्यतो आहे तसं लर्न करत गेलात तर तुम्हाला काही विसरायचे चान्सेस असतात, पण त्याला असं शॉर्टमध्ये कन्व्हर्ट केल्यानंतर विसरायला तुम्हाला स्कोप कमी आहे. जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने तुम्ही हे लक्षात ठेवू शकता. सो हे झालं अबाउट ऑकरन्स ऑफ कार्बन. आता बघूयात ह्या कार्बनच्या वेगवेगळ्या प्रॉपर्टीज काय आहेत. त्यापैकी सगळ्यात फर्स्ट प्रॉपर्टी जी आहे ती आहे ॲलोट्रॉपी. आता ॲलोट्रॉपी कशाला म्हणायचं? तर नेचरमध्ये काही काही एलिमेंट्स हे एकापेक्षा जास्त फॉर्म्समध्ये, डिफरंट फॉर्म्समध्ये एक्झिस्ट करतात. जसं की आता हाच डायमंड घ्या, ग्रॅफाईट घ्या, दोघांच्यामध्ये पण कार्बन आहे असं मी म्हटलं, फक्त कार्बन आहे, बरोबर. मग डायमंड आणि ग्रॅफाईट ह्यांच्यामध्ये डिफरन्स काय आहे? तर हे कार्बन ॲटम्स ज्या पद्धतीनं अरेंज झालेत त्याच्यामध्ये फरक आहे. मग असे सबस्टन्सेस काय की विच ऑकर इन मोर दॅन वन फॉर्म्स, त्यांना म्हणतात ॲलोट्रॉप्स. आता ह्या ॲलोट्रॉप्स एकाच प्रकारच्या सबस्टन्सपासून बनलेत म्हणून त्यांच्या केमिकल प्रॉपर्टीज ज्या आहेत त्या सेम असतात आणि फिजिकल प्रॉपर्टीज ह्या डिफरंट असतात. सो ॲलोट्रॉप्स
हे जे सबस्टन्सेस आहेत त्यांचे फिजिकल प्रॉपर्टीज का डिफरंट, कारण जसं तुम्हाला आता सांगितलं ॲटम्सची अरेंजमेंट ही वेगवेगळ्या प्रकारे होते म्हणून फिजिकल प्रॉपर्टीज डिफरंट. केमिकल प्रॉपर्टीज का सेम, कारण ते सेम प्रकारच्या सबस्टन्सपासून बनलेले आहेत म्हणून केमिकल प्रॉपर्टीज सेम. सो असे सबस्टन्सेस जे एकापेक्षा जास्त फॉर्ममध्ये आढळतात त्यांना म्हणायचं ॲलोट्रॉप्स. द सबस्टन्सेस विच एक्झिस्ट इन नेचर इन मोर दॅन वन फॉर्म्स त्याला म्हणायचं ॲलोट्रॉप्स. आणि फॉर्मेशन ऑफ ॲलोट्रॉप्स त्याला म्हणायचं ॲलोट्रॉपी किंवा एक्झिस्टन्स ऑफ ॲलोट्रॉप्स त्याला म्हणायचं ॲलोट्रॉपी. आता हे ॲलोट्रॉप्स कार्बन तर आहेच, तुम्हाला इथं बघतोय आपण कार्बनसोबतच सल्फर फॉस्फरस यासारखे एलिमेंट्स देखील ॲलोट्रॉपी एक्झिबिट करतात. तुम्हाला वन मार्कचे जे क्वेश्चन्स असतात त्याच्यामध्ये विचारलं जातं की अदर दॅन कार्बन कोणते कोणत्या सबस्टन्समध्ये ॲलोट्रॉपी दिसून येते, तर त्याच्यामध्ये तुम्ही फॉस्फरस सल्फर यासारख्या एलिमेंटची नावं देखील लक्षात ठेवायची आहेत त्या प्रकारच्या प्रश्नांची उत्तर देण्यासाठी. सो हे झालं अबाउट ॲलोट्रॉपी, बेसिक क्रायटेरिया किंवा बेसिक प्रॉपर्टीज अबाउट कार्बन, हां त्याची इन्फॉर्मेशन, त्याचा ऑकरन्स, ह्या सगळ्या गोष्टी आजच्या लेक्चरमध्ये आपण बघितल्या. इथेच थांबणार आहोत आजच्या लेक्चरमध्ये. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण ह्या ज्या ॲलोट्रॉप्स आहेत वेगवेगळ्या प्रकारचे त्यांच्याबद्दल डिटेल इन्फॉर्मेशन बघणार आहोत.